हा सगळ्यात मोठा प्रश्न जे मतदान करणारे मतदार आहेत त्यांच्या पुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बारामतीतच मोठा प्रश्न पडला की नक्की मतदान कुणाला करायचं. सांगता येत नाही. दादा झालं तर होत्या. दादा झालं तर होत्या. झालं तर होतील. म्हणजे होत्या नाही सांगता येत. कारण दादांचे दादांनी पण विकासाचे काम भरपूर केले. पवार साहेब जुने जाणते हे बरोबर आहे की नाही. त्यामुळे काही तसं हे करत आमच्या आम्हाला प्रश्न पडला की नक्की काय करायचं. प्रश्न पडलाय. विकास बारामतीच्या बाहेर तिकडे फलटण साईडला गेला ना 10 किलोमीटर होती विकास संपतो. जेव्हा पुणे बाउंड्री क्रॉस करून साताऱ्या जातो ना तिथं पुढे विकास संपलेला जाणवतो दिसतो डोळ्यांना डायरेक्ट. आमदार होतील अजित दादा आणि खासदार होतील ताई होत. मोदींची सगळीच कामं चांगली असतात. मोदी साहेबांची सगळीच कामं चांगली असतात. सगळीच कामं सगळीच कुठलंच का काम असं म्हणजे हे नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी आलेलो आहे बारामती शहरामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय हे आहे बारामतीचं ST स्टँड. आणि या बसस्टँडवरती महाराष्ट्रभरातून आलेले प्रवासी बसलेले आहेत बसची वाट बघत. आपण सगळ्यांना आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आणि याबरोबर देशभरात काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत. आता लगेच आपण जाऊयात आणि पब्लिकमध्ये जाऊन सगळ्यांना विचारणार आहोत की नेमकं यावेळेस होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे की काँग्रेसचं आणायचं आहे याबद्दल लोकांच्या काय भावना आहेत हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, आत्ता मी आलेलो आहे बारामती येथील ST स्टँडवरती आणि आपल्यासोबत बाजूला बघू शकता सगळी पब्लिक आहे. नेमका लोकसभा निवडणूक आणि एकंदरीत देशभरामध्ये काय वातावरण आहे आपण बारामतीच्या स्टँडवरती आज जाणून घेणार आहेत. बारामतीकर आणि महाराष्ट्रातून आलेले सगळे प्रवासी यांच्या मनामध्ये काय भावना आहेत याबरोबरच जे विद्यार्थी आहेत कॉलेज जीवन जगत असताना नेमकं त्यांच्या मनामध्ये नेमकं काय भावना आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. या ठिकाणी बघू शकतात काही शाळेतले विद्यार्थी बसलेले आहेत. दादा काय नाव तुझं? रोहित भरकडे. बरं, गाव कोणतं? खारडेवाडी. बारामतीमधलं काय वाटतं यावेळेस कोण पंतप्रधान व्हायला पाहिजे? नरेंद्र मोदी. काय वाटतंय म्हणजे कशामुळे नेमकं नरेंद्र मोदी कशामुळे काय आवडतं तुला? हिंदुत्ववादी त्यामुळं हिंदुत्ववादीमुळे नरेंद्र मोदी पाहिजे. पण विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर विकास केला की सर त्यांनी विकास केला त्यांनी हिंदुत्ववादी मेन पॉइंट आहे त्यामुळे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हटल्यावर खासदार निवडून द्यावं लागणार आहे. तुम्ही बारामतीकर कोणाला देणार निवडून? खासदार वहिनी. वहिनी दादा काय वाटतं तुमच्या इकडे काय चर्चा? गावात कसं वातावरण आहे? गावात काय वातावरण आहे? काय गावात काय गावाचं माहित नाही पण आपलं तर दादा दादांना निवडून द्यायचं वहिनींना. वहिनी काय कोण हवंय? शेवट तुम्हाला सांगतो मोदी येणार आहे. मोदी येणार आहे. मोदी येणार आहेत. तुम्ही कुठल्या बारामतीचे? कुर्डुवाडी. कुठून आले? कुर्डुवाडी. कुर्डुवाडीचे आले. तुमच्या इकडे कसं आहे? मोदी सगळं. मोदी येणार. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कोण पाहिजे यावेळेस पंतप्रधान कोण पाहिजे? मोदी साहेब. कुठून कुठलचे तुम्ही? फलटण. फलटणचे. तुमच्या इथं कोण आहे खासदार केलं होतं? आमच्याकडे रणजित दादा. रणजित दादा त्यांनाच निवडून येणार? हो निवडून. रणजित दादा 101% येणार. कोणतं काम आवडलं तुम्हाला मोदींचं? मोदींची सगळीच कामं चांगली असतात. मोदी साहेबांची सगळीच कामं चांगली असतात. सगळीच कामं चांगली. सगळीच कुठलंच का काम असं म्हणजे हे नाही. सगळी कामं चांगली असतात. पण आता लोकमध्ये पवार साहेबांचं काम चांगलं आहे? असू दे काय ते त्यांचा विषय. प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असतो. तुम्हाला मोदींचं काम? मोदींचं काम आवडतं आपल्याला. बघू शकतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना आपण सगळ्यांना कव्हर करणार आहोत. सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. इकडे बरेचसे लोक उभे आहेत विद्यार्थी पण आहेत. सगळ्यांच्या भावना. काय नाव तुझं? अक्षय वायसे. बरं, कुठं कुठं शिकतोय? बारामतीमध्ये म्हणजे फलटणमध्ये. काय करतोय? फार्मसी. फार्मसी करतोय. कोणत्या वर्षात? द्वितीय वर्षात. द्वितीय वर्षामध्ये. काय वाटतं कोण व्हायला पाहिजे पंतप्रधान? तरुणांना काय वाटतंय? जो कोणी होईल पण तरुणांना एक संधी दिली पाहिजे की जेणेकरून बेरोजगारी आपल्या भारतात जेवढी झाली आहे तेवढी राहिली नाही पाहिजे. जेणेकरून तरुणांना पुढे जाऊन म्हणजे जे आत्महत्या वगैरे होत आहे किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यांना एक कुठेतरी आळा बसला पाहिजे. असं पंतप्रधान कोणी होऊ पंतप्रधान 10 वर्ष झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. काय वाटतं मोदींबद्दल? मोदींबद्दल काय नाही, त्यांचं काम ओके. पण बाकीचे म्हणजे आत्ताची बेरोजगारी जी एवढी वाढली आहे कारण की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात जरी धरलं लोकसंख्या बघा आणि तुम्ही काम बघा मुलं का आत्महत्या करतात किंवा बाकीचे शैक्षणिक धोरण बघा. आत्ता नवीन शैक्षणिक धोरण पण आणतात ते पण अतिशय म्हणजे चांगले आहे यांच्यासाठी.
आता पुन्हा एकदा मोदी सरकार असायला पाहिजे की काही बदल करायचं? नाही नाही, कोणता पंतप्रधान होईल असं नाही, काय तुमच्या ह्यानी, आता तुमच्या ह्यानी की आता म्हणजे कोणता तुम्हाला संधी देतोय? तरुणांचं खरं तर आता उद्याचं तुम्ही देशाचे भविष्य, तरुण हा विद्यार्थी, आजचा विद्यार्थी उद्याचं देशाचं भविष्य आहे. आता तुम्हाला देश कसा पाहिजे यावर डिपेंड असतो. तरुणांच्या मनामध्ये कोण पंतप्रधान असायला पाहिजे? तसं म्हणजे आता आयडियल तर आपण म्हणू शकता, पंतप्रधान मोदी विरुद्ध कोण आहे अजून तरी ग्राह्य धरलेलं, अजून जास्तीत जास्त गांधी आहेत आणि त्यांची महायुती आहे, बाकीचं तर अजून आपण सांगू शकतो. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी जर दोन चेहरे पुढे गेले, दोघांपैकी कोण व्हायला पाहिजे? पण आता 50-50% दोन दोघांचे पण आता प्रचार बारामतीत पण तसंच चालू आहे, दोघांची युती चालू आहे. माझ्या मते आता म्हणजे सांगायला गेलं तर आमदार होतील अजित दादा आणि खासदार होतील वहिनी, सॉरी ताई होत, सुप्रियाताई होती होती, आणि आमदार दादा जे आहे तेच होणार, जे होते जे पहिलं आहेत तेच राहणार, बारा होते बदल करणार. तर बघू शकतायत अगदी शाळेतले कॉलेजचे मुलं पण म्हणतात की बारामध्ये काय, बारामतीमध्ये बदल होऊ शकत नाही, आमदारकीच्या वेळेस अजित दादा आणि खासदारकीला सुप्रियाताई अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे. बरेचसे बाहेरून आलेले प्रवासी देखील आहेत, त्यांच्या पण आपण भावना जाणून घेणार आहेत. सर नमस्कार, कुठून आला तुम्ही? कुठून आला? का नाही बाहेर गाव. अच्छा बाहेर गाव, गुजरात से. क्या काम करते उधर? ओए कटला दे काय इधर का? इधर बारामती में. बारामती क्या फर्क आपको लग रहा है बारामती में और बाकी सिटी में? नहीं इधर तो मैं कम आता हूँ, इसके लिए सर मुझे पता नहीं ना इतना. अच्छा, कम आते हो? हाँ. लेकिन इस बार प्रधानमंत्री कौन चाहिए? मोदी साहब. मोदी चाहिए. तर बाहेरच्या राज्यातले पण बरेच लोक इथं कामानिमित्त आलेले असतात आणि इथं शाळेतले विद्यार्थी पण आहेत, प्रवासी पण आहेत. सर नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय आपण? फलटण. फलटण. तर काय वाटतंय बारामती आणि फलटणमध्ये काय बदल वाटतो? बारामतीमध्ये फलटणमध्ये बदल असा आहे की बारामती पवारांच्या सानिध्याखाली आहे आणि फलटण काय नाही त्यांच्या सानिध्याखाली. काय बदल वाटतो फलटण आणि बारामती म्हणजे विकासाच्या बाबतीत? फलटण आणि बारामती काय बदल वाटतो तुम्हाला? विकास बारामतीच्या बाहेर तिकडे फलटण साईडला गेला ना, 10 किलोमीटर होती विकास संपतो, जेव्हा पुणे बाउंड्री क्रॉस करून साताऱ्या जातो ना, तिथं पुढे विकास संपलेला जाणवतो, दिसतो डोळ्यांना डायरेक्ट, रस्त्यामध्ये असेल, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असेल, जाणवून येतो. आता पंतप्रधान निवडून द्यायचा, लोकसभेची निवडणूक सुरू झाली आहे, तर काय वाटतं तुमच्या इकडे नेमकं कोणाला निवडून देतील लोक असं वाटतं? आमच्याकडे आता जे स्टँडिंगला खासदार आहेत त्यांना निवडून देतील असं वाटतं. स्टँडिंग खासदार देतील. तुम्हाला काय वाटतं? पण तिकडे सोलापूर साईडला वगैरे त्यांच्याविषयी खूप जरा लोकांची जरा भावना चांगली नाही आहे, पण आता ते लाटेमध्ये निवडून येतील मला वाटतं. बारामतीत काय होईल असं वाटतं? बारामती अजितदादा. अजितदादा निवडून येतील. काय नेमकं अजितदादाची कोणती गोष्ट लोकांना आवडेल असं वाटतं? अजितदादांची जे काम होणार की नाही होणार हे ते सरळ तोंडावर सांगतात, किंवा जी त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे, काम करण्याची जी पद्धत आहे, ती लोकांना आवडते. स्पष्ट बोलून दाखवतात. स्पष्ट बोलून दाखवतात. माझी पण काम आहे त्यांनी, काम होणार आहे तर तुझं काम होणार आहे, किंवा काम होणार आहे तर तुझं काम हे होत नाही, असं सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळे ही त्यांचे मला एक आवडते. यावेळेस अजितदादा निवडून येतील असं वाटतंय. हो. पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधान महाराष्ट्राचा पहिला पंतप्रधान पाहिजे आपल्याला, गडकरी माहिती. ते असं बोलत असतात, ते त्यांची पद्धत असते बोलायची, ते पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना बोलावलं. भारतीय जनता पार्टीचा जर आपण इतिहास बघितला तर ते पहिले पंतप्रधान पदाचा चेहरा फिक्स करतात आणि नंतर निवडणूक लढवतात. आता फिक्स मोदीच आहेत, पण समोर नंतर पंचवर्षिकला कोण असायला पाहिजे पंतप्रधान? असायला पाहिजे गडकरी साहेबच, पण ते होत नाही. ते राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोण? नाही त्यांच्यापैकी नाही, दोघं पण नाहीत. मला आवडत दोघं पण नाही. मला गडकरी साहेब आवडतात. गडकरी साहेब काय आवडतं? गडकरी साहेबांना त्यांची काम करण्याची पद्धत अजितदादांसारखीच आहे. त्यांची पण काम होणार असलं तर सरळ सांगणार, काम होणार आहे नाही तर नाही होणार आहे, स्पष्ट स्पष्ट बोलणारे मला राजकारणी आवडतात. तर पंतप्रधान हे गडकरी असायला पाहिजेत अशी भावना आहे. अजून बाकी काही आहेत आपण सगळ्यांकडनं जाणून घेणार आहेत, नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये कसं चित्र स्पष्ट होत आहे, महाराष्ट्रामध्ये काय होत आहे, बारामतीत काय होत आहे, याबरोबरच एकंदरीत देशामध्ये काय असायला पाहिजे, पंतप्रधान कोण असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. बारामतीतलाच आहे. अच्छा, इथलंच बारामतीचं. कोण होणार खासदार यावेळेस? यावेळेस सांगता येत नाही. दादा झाले तर होत्या. दादा झालं तर होत्या. झाले तर होतील म्हणजे? होत्या नाही सांगता येत. त्यावर असं स्पष्ट का सांगता येत नाही? बाहेरचे लोक सांगतात. नाही सांगू शकत असा विषय. काय काय फरक दादांचं? दादा होतील असं वाटतंय का? नाही नाही, दादांची कामगिरी तशीच आहे. दादा कुठं बीजेपी जाऊ द्या तरी बारामतीचा विकास आहे.
एवढं नक्की बारामतीचा विकास होईल. दादांचं दादांनी पण विकासाचे काम भरपूर केले. पवार साहेब जुने जाणते हे बरोबर आहे की नाही, त्यामुळे काही तसं हे करत. आमचे आम्हाला प्रश्न पडला की नक्की काय करायचं प्रश्न पडलाय म्हणून नक्की प्रश्न काय पडलाय बरोबर आहे. तर बघू शकतात की एकाच घरातले दोन उमेदवार खरं तर पवार कुटुंबामध्ये फूट पडू नये असं सगळ्यांचंच मत आहे आणि ही जी फूट पडली त्यामुळं मतदान कोणाला नेमकं करायचं हा प्रश्न मात्र सगळ्यांपुढं आता आपल्याला प्रकर्षाने जाणवतो आहे. एकंदरीत या ठिकाणी बरेचसे प्रवासी देखील आहेत, इकडं पण बाहेर गावचे पण काही प्रवासी आहेत. एकंदरीत बाहेरचं वातावरण बारामती शहर नेमकं त्यांना कसं वाटतं ह्या देखील आपण गोष्टी जाणून घेणार आहेत. काका नमस्कार. नमस्कार. कुठून आला? बारामती. अच्छा, प्रॉपर बारामती शहर. तर आता बाहेर चाललाय तुम्ही? कुठं चालले? गुजरात. गुजरातला? कामानिमित्त? कामानिमित्त चाललं. बरं, काय सांगाल बरं बारामतीची काय खासियत आहे? बारामतीमध्ये विकास कामं भरपूर झालेत, बघण्यासारखा भरपूर आहे. इतर तालुक्यांचा विकास बघितला तर बारामतीत भरपूर विकास झाला. आता आपण बसलो हेच बस स्टँड जर बघितलं तर असं महाराष्ट्रात कुठंच नाही आहे बस स्टँड. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न जे मतदान करणारे मतदार आहेत त्यांच्यापुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा बारामतीतच मोठा प्रश्न पडला की नक्की मतदान कुणाला करायचं. आता ज्यावेळेस ही मतदान येईल त्यावेळेस योग्य निर्णय घेऊन सगळे मतदान करतील. काय वाटतं आता दादांनी देखील कामं केलेले, ताईंचे पण कामं आहेत आता? नाही, दादांनी कामं केली कारण दादांची कामं दिसत आहेत आपल्याला समोर. ताईंचा आणि इतरांचा काही असा जास्त संपर्क कधी झाला नाही जसं दादांचा संपर्क. भल्या पहाटे दादा सर्वसामान्य लोकांना दिसत तरी होते तसं ताईंचा कधी संपर्क झाला नाही. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच खासदारकीसाठी उभा राहत आहेत, मग पहिल्यांदाच काय भावना लोकांच्या की दादांनी तर एवढं काम केलंय मग कुठेतरी आपण मतदान करायला पाहिजे? एक मनात लोकांच्या आहे ती भावना, ते आपल्याला निवडणुकीच्या निकालातून दिसून येईलच. जरी स्पष्टपणे कोणाला मतदान करायचं हे जरी कळत नसलं तरी नेमका बारामतीच्या विकासामध्ये अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचं आपल्याला जाणवतंय. लोकांच्या भावना देखील त्याच आहेत की अजितदादा पवार यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये लोक जागरूक आहेत, लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. मतदान कोणाला करायचं इथपर्यंत सगळ्यांना कळतं. तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये नेमकं बारामतीमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरवून घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत बारामती शहराचा जर विचार केला तर या ठिकाणी अजितदादा पवार यांचं पारडं जड असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होतंय, कारण बोलणं वेगळं आणि कृतीतून जर वेगळं काम केलं तर काहीतरी घटना वेगळ्या घडू शकतात. परंतु एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार आहे आत्ता तरी चित्र स्पष्ट नाही आहे, कारण एकाच घरातले दोन उमेदवार असल्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. स्पष्टपणे कुणीच भूमिका मांडायला तयार नाही आहे, त्यामुळे नेमका बारामतीचा खासदार कोण हे काळच ठरवणार आहे. मतदान झाल्याच्या नंतरच ही गोष्ट स्पष्टपणे बोलता येणार आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. नमस्कार.